हॅलो स्टुडंट्स वेलकम टू ई लर्निंग प्लॅटफॉर्म बाय ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट वन्स तर मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन दिलेलं आहे माझं फॅकल्टी नेम आहे प्रोफेसर के जी गर्ल्सासी आणि जो मी तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे थेरी ऑफ मशीन टॉम सब्जेक्ट कोड आहे टू टू फोर थ्री एट तर आपण चॅप्टर नंबर सिक्स बघत होतो फ्लाय विल गव्हर्नर अँड बॅलेन्सिंग आणि हा चॅप्टर नंबर सिक्सचा चा व्हिडिओचा पार्ट नंबर टू असणार आहे तर या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहेत बघा वन असणार आहे कन्सेप्ट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी अँड एन स्पीड म्हणजे फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी आणि एन स्पीड रिलेटेड टू द फ्लाय काय असणार ते आपण बघणार आहे नेक्स्ट वन आहे ऑफ फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी अँड स्पीड म्हणजे कोईपिशन ऑफ फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी आणि कोविपेशन ऑफ फ्लक्चुएशन ऑफ स्पीड रिलेटेड टू फ्लायविल ही कन्सेप्ट काय आपण बघणार आहे आणि नेक्स्ट वन आहे ते गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर म्हणजे काय आणि त्याचा यूज इंजिनमध्ये कसा केला जाणार आहे तर हे जो टॉपिक्स असणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहे तर फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय बघा द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम कायनॅटिक एनर्जी ऑफ फ्लायविल इज नोन एज द फ्लक्चुएशन ऑफ एनर्जी ऑफ द फ्लाय म्हणजे काय द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम कायनेटिक एनर्जी या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असणार आहे वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर मॅक्स ही झाली तुमची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि मिनिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे काय वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर मिन ही झाली मिनिमम कायनेटिक एनर्जी मग फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय या दोन्हीमधला डिफरन्स मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि मिनिमम कायनेटिक एनर्जी या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजे काय येणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर मॅक्स मायनस वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर मीन तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय येणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी तर आपण वन हाफ आय याच्यामध्ये कॉमन काढलं तर राहणार काय बघा फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू वन हाफ इन्टू आय कॉमन काढलं तर ओमेगा स्क्वेअर मॅक्स मायनस ओमेगा स्क्वेअर मीन ही झाली तुमची फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी ऑफ फ्लायविल नेक्स्ट वन टर्म आहे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड तर फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय बघा द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँग्युलर स्पीड अँड मिनिमम अँग्युलर स्पीड विच द फ्लायविल कॅन अटेन्स इज कॉल्ड एज अ फ्क्च्युएशन ऑफ स्पीड फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय दोघांमधला डिफरन्स मॅक्झिमम अँग्युलर स्पीड आणि मिनिमम अँग्युलर स्पीड या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय होणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड तर फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज इज इक्वल टू काय होणार आहे डब्ल्यू मॅक्स मायनस डब्ल्यू मिन किंवा ओमेगा मॅक्स ओमेगा मायनस ओमेगामीन म्हणजे काय होणार आहे मॅक्झिमम अँग्युलर स्पीड मायनस मिनिमम अँग्युलर स्पीड तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड या टर्म्स आहेत या टर्म्स इम्पॉर्टंट आहेत या टर्म्स तुम्हाला एक्झामला बरेच वेळा विचारलेले आहेत टर्म काय बघा ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी तर काय बघा ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इट मे बी डिफाइंड ॲज अ रेजो रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्चुएशन एनर्जी टू द वर्क डन पर सायकल म्हणजे काय मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी अपॉन वर्क डन पर सायकल तर कसं येणार आहे मॅ मॅथमेटिकली आपण कसं डिनोट करणार आहे सी टी दिवस फिक्स ई म्हणजे काय कोशन ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी अपॉन डन पर सायकल तर मॅक्झिमम फ्लक्च्युएशन एनर्जी आपण मगाशीच बघितलं काय असती वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर मॅक्स मायनस ओमेगा स्क्वेअर मीन अपॉन वर्क डन पर सायकल तर ही असणार आहे तुमची टर्म कोइपिशन्टन ऑफ ऑफ एनर्जी टर्म आहे कोइपिशन्टन ऑफ ऑफ स्पीड तर काय बघा द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड ड्युरिंग अ सायकल इज कॉल्ड एज अ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे मॅक्झिमम स्पीड अपॉन मिनिमम स्पीड ह्याला आपण काय म्हटलेलं आहे प फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड आणि द रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन स्पीड टू द मीन स्पीड इज कॉल्ड ॲज अ कोइपेशन्टफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय द रेशो ऑफ मॅक्झिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड टू द मीन स्पीड इज कॉल्ड ॲज अ कोइपेशन्टफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड तर बघा एन वन अँड एन टू विच इज इक्वल टू काय येणार आहे मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड इन आर पी एम ड्युरिंग द सायकल म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड हे काय असणार आहेत एन वन अँड एन टू आणि एन इज इक्वल टू काय येणार आहे मीन स्पीड इन आर पी एम म्हणजे मीन स्पीड कसं आपण काढतो एन वन प्लस एन टू डिवायडेड बाय टू हा झाला तुमचा मीन स्पीड तर कोय ऑफ फ्लक्चुएशन ऑफ स्पीड म्हणजे काय आपण बघितलं रेशो ऑफ मॅक्झिम फ्लक्चुएशन ऑफ स्पीड टू द मीन स्पीड तर मॅक्झिमम फ्लक्चुएशन ऑफ ऑन स्पीड काय येणार आहे एन वन मायनस एन टू अपॉन मेन स्पीड काय येणार तुमचा एन म्हणजे काय होणार आहे सी एस कोय ऑफ शुंटा ऑफ स्पीड इक्वल टू काय होणार आहे एन वन मायनस एन टू अपॉन एन तर आता एन म्हणजे काय हा मीन स्पीड आहे तर मीन स्पीड काय आपला एन वन प्लस एन टू डिवायडेड बाय टू तर या ठिकाणी एनच्या इथे काय आपण पुट केलं एन वन प्लस एन टू डिवायडेड बाय टू तर हे टू वर गेलं म्हणजे काय होणार टू एन वन मायनस एन, एन टू अपॉन एन वन प्लस एन टू हा झाला तुमचा कोइपेशन ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड जर आपल्याला इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड लिहायचा असेल हा कुठला झाला तुमचा लिनियर स्पीड आणि जर अँग्युलर स्पीडमध्ये लिहायचा असेल तर काय येणार आहे ओमेगा वन मायनस ओमेगा टू अपॉन ओमेगा विच इज इक्वल टू काय टू इंटू टू ब्रॅकेट ओमेगा वन मायनस ओमेगा टू अपॉन ओमेगा वन प्लस ओमेगा टू म्हणजे एनच्या इथं ओमेगा रिप्लेस होणार आणि लिनियर स्पीडमध्ये लिहायचं असेल तर व्ही वन मायनस व्ही टू अपॉन व्ही विच इज इक्वल टू टू इन टू ब्रॅकेट व्ही वन मायनस वी टू अपॉन व्ही वन प्लस व्ही टू या कन्सेप्टला काय म्हणणार आहे आपण कोइपिशन ऑफ फ्लक्चुएशन ऑफ अ स्पीड नेक्स्ट वन आहे गव्हर्नर तर गव्हर्नरचं काय फंक्शन आहे किंवा गव्हर्नर का यूज केला होता तर बघा The function of a governor is to regulate the mean speed of an engine when there are variations in the load. Example, when the load on an engine increases, its speed decreases. Therefore, it becomes necessary to increase the supply of working fluid. On the other hand, when the load on the engine in decreases, its speed increases, and thus less working fluid is required. The governor automatically controls the supply of working fluid to the engine. विद व्हॅरिंग लोड कंडिशन अँड व्हॅरिंग लोड कंडिशन अँड किप्स द मीन स्पीड विद इन द सर्टन लिमिट्स म्हणजे गव्हर्नरचं फंक्शन काय असणार आहे तर इंजिनचं जे स्पीड असणार आहे ते एका सेफ वर्किंग कंडिशनला ठेवण्याचं काम कोण करणार आहे गव्हर्नर करणार आहे आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा तर इंजिनचं स्पीड आपलं रेग्युलर काय असणार आहे हाऊज थाउजंड आहे असं कन्सिडर करा म्हणजे इंजिनचं सेफ वर्किंग स्पीड किती आपल्याला थाउजंड असणार आहे म्हणजे काय या थाउजंड आर पी एमला इंजिन तुमचं प्रॉपरली वर्क होणार आहे इंजिनची इफिशियन्सी इकॉनॉमी मॅक्झिमम असणार आहे तर आता कंडिशन लक्षात घ्या जेव्हा इंजिनवर वा लोड वाढणार आहे जेव्हा इंजिनवर वा लोड वाढणार आहे त्यावेळी काय होणार आहे इंजिनचं स्पीड ऑटोमॅटिकली कमी होणार आहे म्हणजे काय इंजिनवर लोड वाढला किंवा गाडीमध्ये आपण लोड जास्त कन्सिडर केला तर त्यामुळं काय होणार आहे इंजिनचं जे स्पीड हजार होतं ते हजारचं स्पीड कमी होऊन काय होणार आहे आठशे झालं असं कन्सिडर करा कारण की इंजिनवर लोड वाढला लोड वाढला की स्पीड काय होणार आहे कमी होणार आहे मग इंजिनचं वर्किंग स्पीड जे असणार आहे ते हजार वरून आठशे झालं म्हणजे इंजिनची इफिशियन्सी किंवा इकॉनॉमी ही हजार स्पीडला जास्त होती पण ती आठशे झाल्यामुळं कमी होणार आहे मग अशा वेळी गव्हर्नर काय करणार आहे इथं फ्युएलचा सप्लाय इंजिनला वाढवणार आहे त्यामुळे इंजिनला फ्युएलचा सप्लाय वाढल्यामुळं काय होणार आहे परत इंजिनचं स्पीड आठशेवरून कुठं जाणार आहे हजारवर जाणार आहे म्हणजे जा, परत इंजिन तुमचं नॉर्मली हजारवर रन होणार आहे विरुद्ध जर काय इंजिनवरचा लोड कमी झाला म्हणजे पहिल्यांदा हजार स्पीड होतं आणि इंजिनवरचा लोड कमी झाला म्हणजे इंजिन एकदम फ्रीली रन व्हायला लागलं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे इंजिनचं जे स्पीड होतं ते लोड कमी झाल्यामुळं हजारवरून कुठं जाणार आहे बाराशेवर गेलं असं कन्सिडर करा म्हणजे इंजिन काय झालं लोड कमी झाल्यामुळे स्पीड वाढला मग परत काय झालं इंजिनचं वर्किंग स्पीड हजारवरून बाराशे झालं पण इंजिन इफिशियन्सी कधी जास्त असणार आहे इंजिनची हजारवर असणार आहे इंजिनचं स्पीड किती झाले आता बाराशे झाले मग यावेळी गव्हर्नर काय करणार आहे फ्युएलचा जो सप्लाय होता तो कमी करणार आहे मग फ्युएलचा सप्लाय इथं कमी झाल्यामुळे काय होणार आहे परत इंजिनचं स्पीड बाराशेवरून कुठे येणार आहे हजारवर येणार आहे म्हणजे गव्हर्नर अशा प्रकारे काय करणार आहे नेहमी इंजिनचं स्पीड एका सेफ वर्किंग कंडिशनमध्ये ठेवण्याचं काम करणार आहे तर हे फंक्शन असणार आहे गव्हर्नरच नेक्स्ट वन आहे टाइप्स ऑफ अ गव्हर्नर तर गव्हर्नरचे टाईप्स कुठले कुठले आहेत बघा तर मेन फर्स्ट गव्हर्नर आहे तो दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला असतो इनर्शिया गव्हर्नर आणि सेंट्रीफ्युगल गव्हर्नर तर परत सेंट्रीफ्युगल गव्हर्नरचं क्लासिफिकेशन दोन टाईपमध्ये केलेलं आहे पेंड्युलम टाईप किंवा त्यालाच वॅड गव्हर्नर म्हणतात आणि दुसरा आहे लोडेड टाईप गव्हर्नर परत लोडेड टाईट गव्हर्नरचं दोन स्टेजेसमध्ये क्लासिफिकेशन केलं जाते डेडवेड गव्हर्नर आणि स्प्रिंग कंट्रोलर गव्हर्नर तर डेडवेड गव्हर्नरमध्ये परत दोन टाईप्स आहेत पोर्टर गव्हर्नर आणि प्रोएल गव्हर्नर आणि स्प्रिंग कंट्रोल मध्ये चार टाईप्स आहेत हार्टनेल गव्हर्नर हार्टंग गव्हर्नर विल्सल हार्टनेल गव्हर्नर आणि पिकरिंग गव्हर्नर तर असे चार टाइप्स आहेत परत स्प्रिंग कंट्रोल गव्हर्नरचे जे हे वेगवेगळे टाइप्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला परत स्टडी करणार आहे